पूर्वाचे डेकोरस सांभाळे तुमच्या फवारणीच्या पाण्याचे आरोग्य. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येला. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. नमस्कार, मी मधुरा. आज आपण देवाच्या जेजुरीमध्ये जाणार आहोत, कारण माऊलींचा पालखी सोहळा आज असणार आहे खंडेरायाच्या जेजुरी नगरीत. तर दुसरीकडे तुकोबांच्या पालखी सोहळ्यात आज लावणी आणि टाळ मृदुंगाचा एकत्रित जयघोष पाहायला मिळाला आहे. आणि वारीतील ह्याच आनंदमयी क्षणावर आहे आजची आनंदवारी. माऊलींचा पालखी सोहळा आज खंडेरायाच्या जेजुरीत आहे. सोन्याच्या जेजुरीमध्ये शिवभक्तांची नेहमीच गर्दी होत असते, मात्र आज ही नगरी वैष्णवांनी दुमदुमून गेली आहे. मल्लारी मार्तंडाच्या दर्शनासाठी गडावर वारकऱ्यांनी दर्शनासाठी एकच गर्दी. आपण बघतोय शिववैष्णवांचा जेजुरीत हा मेळावा भरलेला आहे. खंडेरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी एकच गर्दी केलेली आहे. मल्लारी मार्तंडाच्या जेजुरीमध्ये आज हा सगळा वैष्णवांचा मेळा भरला आहे. येळकोट येळकोट जय मल्लार म्हणत हा जयघोष करत हे वारकरी आता खंडोबारायाचं दर्शन घेण्यासाठी जेजुरीमध्ये पोचलेले आहेत. सोन्याची उधळण करत हे वारकरी इथे दर्शनासाठी आले आहेत. खंडेरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी ह्या ठिकाणी तर गर्दी केलीच आहे आणि ह्याचाच आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी. येळकोट येळकोट जय मल्लारचे सूर आपण नेहमीच सोन्याच्या जेजुरीमध्ये ऐकत असतो, मात्र आज या सुरांबरोबर माऊली माऊलीचा जयघोष देखील सोन्याच्या जेजुरीमध्ये आज ऐकायला मिळत आहे, कारण की आज जेजुरीमध्ये माऊलींच्या पालखीचा मुक्काम आहे. आणि माऊलींची पालखी जेजुरीमध्ये येण्याआधीच आपण बघू शकतो वारकऱ्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केलेली आहे खंडेरायाच्या दर्शनासाठी. आपण बघू शकतो खंडेरायाचा हा जो गड आहे हा वारकऱ्यांच्या वारकऱ्यांच्या गर्दीने पूर्णपणे फुलून गेलेला दिसतो. आणि आपल्या वारीबरोबर चालत असतानाच खंडेरायाचं दर्शन घेण्याचा एक आनंद देखील हे वारकरी घेताना दिसत आहेत. नेहमी ज्या ठिकाणी वाघ्या मुरळी आणि गोंधळ आपल्याला ऐकायला मिळतो पाहायला मिळतो, त्याचबरोबर आज या ठिकाणी अभंगाचे सूर आणि वारकऱ्यांचे विविध खेळ किंवा हरिपाठ ऐकू येत आहेत. एकूणच जेजुरी गडावरती ज्याप्रमाणे गर्दी केलेली आहे त्याचप्रमाणे गर्दी कडेपठारावरती देखील वारकऱ्यांनी केलेली दिसते. एरवी जो कडेपठार चढायला अवघड असा म्हटला जातो त्या कडेपठारावरती आज आपण बघू शकतो भली मोठी रांग जी आहे ती वारकऱ्यांची दिसत आहे. आणि वारीनिमित्त वारकरी जे आहेत ते खंडोबाबरोबरच कडेपठारावरती जाऊन दर्शन घेताना दिसत आहेत. एकूणच समर्थ रामदासांनी जेजुरीच्या यात्रेचं आणि जेजुरीच्या या सगळ्या परिसराचं वर्णनही केलेलं आहे. खंडेराव देखील देव जन यात्रा मिळाले सर्व काय सांगू नाना वैभव, लोकांची दाटी स्वारांची दाटी यात्रेची दाटी दिवट्यांची दाटी दिंड्यांची दाटी वाद्यांची दाटी. अगदी याच त्यांच्या अभंगाप्रमाणे किंवा याच त्यांच्या उक्तीप्रमाणे आज या ठिकाणी दिवट्यांबरोबर वीणा आणि विविध वाद्यांबरोबर टाळ आणि मृदुंग देखील आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि भंडारा आणि बुक्का यांचा एक अनोखा संगम आज या ठिकाणी जेजुरीमध्ये अनुभवायला मिळणार आहे. काहीच वेळात खंडेरायाच्या जेजुरीमध्ये माऊलींची पालखीचं आगमन होईल आणि इथल्या प्रथेप्रमाणे भंडारा आणि खोबरं उधळून माऊलींच्या पालखीचं स्वागत जेजुरीकर करतील. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह अश्विनी पवार, झी मीडिया, जेजुरी. आणि जेजुरीतील हाच सोहळा अनुभवत आहेत सध्या आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार आणि त्यांच्याकडूनच आपण ह्या सोहळ्याचं वर्णन जाणून घेऊयात. अश्विनी, आता तुम्ही जेजुरीमध्ये आहात आणि शिववैष्णवांचा मेळा त्या ठिकाणी भरलेला आहे, एकूणच इथला अनुभव आणि वर्णन काय कराल? नक्कीच मधुरा, मी आधी हे दृश्य दाखवू इच्छिते. आपण बघू शकतो जेजुरीमध्ये दुतर्फा आज जेजुरीकर जे आहे ते वैष्णवाचा हा जो मेळा आहे या मेळ्याचं स्वागत करण्यासाठी इथे हजर झालेले आहेत. आणि अगदी काहीच वेळात या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं आगमन होत आहे. आता सध्या या ठिकाणी मानाच्या दिंड्या ज्या आहेत त्या येणार आहेत. आणि एकूणच वैष्णवांचा हा मेळा आणि शिवभक्त या दोन्हींचा अनोखा संगम आज जेजुरीमध्ये बघायला मिळणार आहे. आणि जेजुरीमध्ये जसं नेहमी येळकोट येळकोट जय मल्लार म्हणून खोबऱ्याची
आणि गोबऱ्याची आणि भंडारची उधळण नेहमी मल्हाररायावरती केली जाते, मर्तणवरती केली जाते, मल्हारी मर्तणचा जयघोष केला जातो. असाच काहीसा जयघोष आज इथे या ठिकाणी केला जाणार आहे. शिवाजी चौकामध्ये मी आता आहे आणि इथे मार्तंड देवस्थानच्या वतीनं माऊलींच्या पालखीवरती देखील भंडारा आणि खोबरा उधळून त्याचं पालखीचं स्वागत केलं जाणार आहे. ही परंपरा आहे आणि या परंपरेला देखील एक वेगळी कथा आहे असं म्हटलं जातं की पंढरपूर आणि खंडेरायाची जेजुरी याच्यामध्ये बरंचसं काही साम्य आहे. अनेक संतांनी देखील आपल्या रचनांमध्ये लिहून ठेवलेलं आहे, भूवैकुंठ पंढरी तशीच जेजुरी संत संगती जनवर्णिती, येथे राही रुखमाई तेथे बानाई म्हाळसा सती, येथे बुक्क्याचे भूषण तेथे उधळण भंडार किती, येथे पुंडलिक सगुण येथे तेथे प्रधान हेगडेपती, येथे भीमाचंद्र भागा तेथे करा गंगा भरून भक्तजने येती, येथे टाळमृतुंग विना तेथे घन घन घंटा गरजती. असंच काहीसं वर्णन जे आहे ते संतांनी आपल्या रचनांमध्ये जेजुरी आणि पंढरीचं केलेलं आहे. या दोन्हीमध्ये जे साम्य आहे ते दाखवलेलं आहे आणि आज आपण बघू शकतो जेजुरी जे शिवभक्त आहेत ते आणि खंडे आणि माऊलींचे जे वैष्णव आहेत ते हे दोन्ही एका रंगामध्ये या वारीमध्ये रंगून गेलेले दिसतात. मधुरा त्याचबरोबर शिववैष्णवांचा तर हा मेळाच आहे आणि आता थोड्याच वेळात माऊलींची पालखी तिथे येईल, आगमन होईल, त्यावेळी एक सोन्याची उधळण बघायला मिळेल. देवाच्या जेजुरीमध्ये खरं तर ही माऊलींची पालखी येणार आहे, ह्याचा थाट एक वेगळाच असतो. त्याविषयी सांगाल आणि कधीपर्यंत ही पालखी येईल? नक्कीच मधुरा, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत या ठिकाणी शिवाजी चौकामध्ये ही जी पालखी आहे ही येऊन दाखल होईल आणि या ठिकाणी एळकोट एळकोटचा एकच नाद केला जाईल आणि मार्तंड देवस्थानच्या वतीने भंडारा या ठिकाणी उघडला जाईल. अजूनही आपण बघू शकतो या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या दिंड्या येत आहेत त्या दिंड्या इथे दाखल झाल्यानंतरही एळकोट एळकोट जय मल्हारचा एकच जयघोष करत आहेत. माझ्याबरोबर देवस्थानचे सध्याचे विश्वस्त आहेत, आपण त्यांना विचारत की नक्की ही परंपरा कशी आहे, काय सांगाल सर नक्की परंपरा कशी आहे, कशा पद्धतीने माऊलींच्या पालखीचं स्वागत इथे केलं जातं आणि याच्या मागचं काय कारण आहे. आता की जसं तुम्ही सांगितलं मला की दोन्हीमध्ये बरंचसं साम्य आहे, काय सांगाल? जेजुरी आणि पंढरी यामधलं जे साम्य आहे ते तुकाराम महाराजांच्या गाथेमधून त्यांनी वर्णन केलेलं आहे आणि त्या वर्णनानुसारच या ठिकाणी जो भंडाऱ्याचा मान आहे हळदीचे बिवळे जर्द चूर्ण, तर त्याचप्रमाणे इथला जो मान आहे म्हणून ज्यावेळेस वैष्णवांचा हा मेळा घेऊन ज्ञानेश्वरांची पालखी या ठिकाणी येते त्यावेळेस त्या भंडाऱ्याने पालखीचं स्वागत करण्याची जी पूर्वंपार आलेली परंपरा आहे तुकाराम महाराजांपासूनची तीच परंपरा आजही चालू आहे आणि त्याप्रमाणे भंडारा खोबरं उधळून आपण मुख्य पालखीचं सर्वांचं स्वागत या ठिकाणी करतो. मी प्रमुख विश्वस्त राजकुमार कांतीलाल लोढा, या ठिकाणी आम्ही नवीनच यंदा भक्तांना ज्या भक्तांना वर चढून दर्शन घेता येत नाही म्हणून लाईव्ह दर्शनाची व्यवस्था या ठिकाणी खाली चौकामध्ये केलेली आहे आणि फार भक्तगण त्याचा लाभ घेत आहेत. धन्यवाद सर. एकूणच मधुरा जसं आपण बघू शकतो ज्याप्रमाणे माऊलींच्या पालखीबरोबर जात असतानाच सगळ्या वारकऱ्यांना पंढरीच्या दर्शनाचे वेध लागलेले असतात, तसंच इथे खंडेरायाच्या नगरीमध्ये आल्यावरती देखील इथे वारकऱ्यांना दर्शन हवं असतं, खंडेरायाचं दर्शन घ्यायचं असतं. मात्र अनेक वारकऱ्यांना हा जेजुरीचा गड जो आहे तो अत्यंत कठीण आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. या गडावरती जाणं आपल्या सगळ्यांना शक्य होत नाही सगळ्या वारकऱ्यांना, त्यामुळे यावर्षी देवस्थानने अशा प्रकारची एक नवीन सोय इथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी केलेली आहे. मधुरा, अगदी अश्विनी खूप खूप धन्यवाद ह्या संपूर्ण वर्णनाबद्दल आणि माहितीबद्दल. आणि आता आपण वळणार आहोत पुढच्या खरं तर चौफुल्याच्या संदर्भातल्या बातमीकडे. घुंगराचा छनछनाट आणि तिथे टाळ मृदुंगाचाही गजर पंढरीच्या दिशेने निघालेल्या संत तुकोबाराय पालखी सोहळ्यातील द्वारकरांचं स्वागत केडगाव चौफुल्यावरती करण्यात आलेलं आहे आणि अंबिका सांस्कृतिक कला केंद्राच्या नर्तिकांनी आजची सेवा वारकऱ्यांसाठी रुजू केली आहे. पाहुयात आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी यांनी त्यांच्याशी केलेली खास बातचीत. काय झालं
जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दौंड तालुक्यातील शिरगाव चौफळा या ठिकाणी आल्यानंतर तेथील अंबिका कला केंद्रातील नर्तिकांनी आपली एक वेगळी कला सादर केली. आपल्याबरोबर काही कलाकार आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया नेमके काय या पाठीमागची भावना. महत्त्वाचा विषय म्हणजे आनंद वाटतो वारकऱ्यांच्या पुढे सादर करायला. आणि या कला केंद्राद्वारे आमचं जे पण काही ज्या पण काही गोष्टी असतील त्या पार पडतात आणि विठ्ठल रुग्णाईचं तर इथे दर्शन होतं. आपल्याबरोबर दुसरा एक कलाकार आहे, त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची त्यांची या कक्षात भावना काय. वारकऱ्यांच्या सेवेतूनच आम्हाला खूप आनंद मिळतो. गेल्या 25 वर्षापासून इथे वारकरी जेवणासाठी येतात, त्यांच्यासमोर आम्ही नृत्य सादर करतो. ती कला सादर करताना आम्हाला खूप आनंद होतो. अशा पद्धतीने या अंबिका कला केंद्रातील नर्तिका असतील किंवा सर्व कलाकार येणाऱ्या लाखो वैष्णव भक्तांची सेवा मनोभावे करून या ठिकाणी आपल्या कलेचाही उत्तम नमुना सादर करतात. जावेद मुलानी, जी मीडिया, दौंड. वाल्हे गावात माऊलींच्या पालखीचं गावातून प्रदर्शन मार्गावर गुढ्या उभारून स्वागत होई. मात्र गेल्या 2 वर्षांपासून माऊलींच्या पालखीकडे डोळे लावून बसलेल्या वाल्हेकरांची घोर निराशा होतीये. वाल्मिक ऋषींच्या वास्तव्यामुळे ओळख प्राप्त झालेलं वाल्हे हे गाव. या गावाला जसा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा आहे, तसाच पंढरपूरच्या वारीची अनोखी परंपरा हे गाव जपतंय. वारीच्या वाटेवर अनेक गावं येतात, मात्र माऊलींची पालखी खांद्यावर घेऊन नगर प्रदक्षिणा घालण्याचा मान केवळ वाल्हेकरांनाच आहे. या नगर प्रदक्षिणेमागे ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. 19व्या शतकात वारीचा मार्ग हा सासवडनंतर कापूर होळ शिरवळ लोणंद असा होता. मात्र 1927 साली वाल्हे गावातील मांडके या इंजिनियरनं स्वखर्चाने निरी इथल्या नीरा नदीवर पूल बांधला आणि जेजुरी वाल्हे नीरा या मार्गाने पालखी लोणंदकडे मार्गस्थ होऊ लागली. 1927 पासून पडलेल्या या परंपरेमुळे गावातही पालखीचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं जात असे. घरोघरी गुढ्या उभारून रांगोळ्या काढून गावकरी पालखी आणि वारकऱ्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसत. मात्र गेल्या काही वर्षात पालखी सोहळ्याकडून या परंपरेला फाटा देत पालखी गावात न नेता थेट पालखी तळावर नेण्यात येते, ज्यामुळे वाल्हेकरांची निराशा झाली आहे. आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांना एक विनंती करणार आहोत की पालखी आमची गावातून पूर्वीसारखी परंपरा जावी, आम्ही पालखी खांद्यावर सर्व ग्रामस्थ नेऊ, म्हणजे जेणेकरून आमच्या वाल्ह्यातील महिला भगिनी असतील, वयोवृद्ध माणसं असतील, त्यांना पालखीचं दर्शन घेता येईल आणि ही परंपरा कायमस्वरूपी राहील. पालखी सोहळा प्रमुख असतील किंवा अनेक काही अडचणींच्या त्यांनी पुढं करून ग्राम प्रदक्षिणा आमच्या गावातली बंद केलेली आहे. खऱ्या अर्थानं ग्रामस्थांनी गेल्या 2-3 वर्षापासून अनेक वेळा त्यांच्याकडे जाऊन प्रयत्न करून त्यांच्याशी विनवणी करून विनंती करून की ग्राम प्रदक्षिणा करा, परंतु त्यांनी 2 वर्षापासून त्याला नकार दिला. गावातील रस्ते चांगले नसल्याचं कारण माऊली सोहळ्याकडून देण्यात येत आहे. मात्र या समस्यांवर तोडगा काढण्याची तयारी ग्रामपंचायतीकडून दाखवण्यात आली आहे. मात्र तरी देखील संस्थान कोणालाही जुमानत नसल्याचं गावकऱ्यांनी सांगितलंय. ग्रामपंचायतीची पूर्णपणे तयारी, पण पालखीवाले जेवढे अडकेत की ते इकडं असं यायला नको म्हणतायत गावातून, तिकडे उशीर होतोय जायला पुढं हे कारण सांगून. कारण आता पण रस्ते सगळे चांगले आहेत, रस्त्याची काहीही अडचण नाही आणि काही अजून सुविधा जर लागत असतील तर आम्ही सगळे पुरवू. नगर प्रदक्षिणेबरोबरच पालखी सोहळ्यातील अनेक वेगवेगळे मान वाल्हेकरांना देण्यात आले होते. मात्र पूर्वापार चालत आलेल्या या परंपरा जपत असताना वाल्हेकरांना डावललं जातंय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय. माऊलींची पालखी जेजुरीमध्ये दाखल झाली की वाल्हे गावामध्ये माऊलींच्या स्वागताची एकच लगबग होते. मात्र गेल्या काही वर्षांपासून येथील ऐतिहासिक असलेली नगर प्रदक्षिणा रद्द करण्यात आलेली आहे. मात्र यावर्षी तरी वारंवार मागणी करून ही नगर प्रदक्षिणा होणार का असा प्रश्न वाल्हेकर ग्रामस्थांच्या मनात आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधर शिर्केसह अश्विनी पवार, झी मीडिया, वाल्हे. आनंदवारीत आज आपल्या सोबत आहे गायिका प्रियांका बर्वे. आषाढी वारीनिमित्त आमचे प्रतिनिधी प्रशांत अनासपुरे यांनी प्रियांकाशी साधलेला हा संवाद. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावारी ठेवुनिया
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान. अभंग असो किंवा गझल असो ज्याच्या आवाजाची एक वेगळीच बहार नेहमीच आपल्याला एक मोहित करते. आनंदवारीमध्ये आज आपल्यासोबत प्रियांका बर्वे आहे की खूप वेगळा आवाज आणि वारी म्हटलं की एक पुण्याचं पण एक वेगळं नातं आहे. पुण्याची आहेस तर वारी पुण्यात आल्यानंतर किंवा जो आपण आळंदीतला जो प्रस्थान सोहळा आहे जो आपण नेहमी बघतो अनुभवतो तर काय नातं आहे या सगळ्या आपण एवढ्या वर्षांची परंपरा आहे वारीची आणि हे सगळा माहोल बघितल्यानंतर की हजारो लाखो वारकरी एकत्र येतात आणि एक वेगळा आनंद लुटतात तर काय तुझं नेमकं नातं काय? मी एवढंच म्हणेन की जेव्हा ही वारी निघते आणि तो जो त्यांचा त्यांची जी भक्ती आहे त्यांचा जो उत्साह आहे आणि त्यांचं सगळ्या भक्तांचं सर्वस्व अर्पून टाकण्याची जी जे पॅशन आहे आणि ते खूप जास्त मला थक्क करतं. आणि माझी आई संगीता बर्वे, डॉक्टर संगीता बर्वे कवयित्री आहे आणि ती काही वर्षांपूर्वी या वारीबरोबर डॉक्टर म्हणून गेली होती आणि 10-12 दिवस ती या सगळ्या भक्तांबरोबर राहिली आणि तिने सेवा केली आणि तिच्याकडून मला खूप जास्त अनुभव ऐकायला मिळाले. त्यामुळे मी एवढंच म्हणेन की या वारीमुळे सगळं वातावरण एक भक्तिमय होऊन जातं आणि जात धर्म याच्या सगळी पलीकडे जाऊन आपल्याला खूप काही शिकवतं असं मी म्हणेन. आणि आपण अनेकदा की पंडितजींचे अभंग असतील किंवा वेगवेगळ्या संतरचना पंडितजी गायलेले आहेत किंवा लता दिदींची अनेक गाणी जी आपल्याला तो वारीचा सगळा माहोल आपल्यासमोर म्हणजे उभा करते. तू कुणाची या बाबतीत अभंग असतील किंवा ही जी सगळी गाणी आहेत वेगवेगळ्या प्रकारची तुला जास्त कुणाची आवडतात? मला तर खूप मला सगळीच आवडतात असं मी एक त्यातलं सांगू नाही शकत. थँक्यू, खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर प्रत्येक कलाकार आपल्याला एक वेगळ्या प्रकारची अनुभूती प्रत्येक गाण्यातनं देत असतो आणि प्रियांका बर्वे अर्थातच वारीच्या थोड्याशा काही आठवणी आहेत आणि एक कलाकार म्हणून आपण माऊलींच्या ज्याने काय देतो तर एक वेगळ्या प्रकारची अशीच एक संतरचना देताना आपल्याला प्रत्येक कलाकार आपापल्या परीनं अशी एक सेवा करताना आपल्याला दिसतो आहे. प्रशांत अनासपुरे, झी मीडिया, मुंबई. त्यानंतर आनंदवारीमध्ये आज आपण इथे सांगतो. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.